हाय हॅलो नमस्कार आणि आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपले लाडके जे वेगवेगळ्या आपल्या यूट्यूबचे पहिले जे व्हिडिओ असतात, साधारण खेकडे पकडण्याचे, मासे पकडण्याचे, त्याच्यात जे दिसतात ते चव्हाण यांच्याकडे 21 दिवसाचा गणपती आणि त्यानिमित्त पूजा, ह्या माणसाची अशी इच्छा की आपल्याकडे येणारे जे भक्त आहेत किंवा जे पै पाहुणे आहेत त्यांना आपण केळीच्या पाण्यावर किंवा चवळीच्या पानावर जेवण वाढायचं. तर ह्या जेवण चवळीच्या पानावर वाढण्यासाठी चवळीची तेवढी पानं हवी आहेत आणि साधारण 100-150 माणसं जेवतील एवढी पानांची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. तर चला मग मला किती पानं भेटतात बघूया आणि का चवळीची पानं वापरतात ह्या देखील बघूया. आपण एका कंपाऊंडात घुसलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला खूप सारे केळी बेण्या जागेकाने एकाच ठिकाणी दिसले आहोत. जो रान केळी आहेत, कलंबाचं झाड आणि ही केळी, ही जी पानं आपण कट करून घेणार आहोत. कोकणात रान केळी चवळी असं म्हटलं जातं. ही चवळीची पानं जी असतात ही पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा पाऊस पडता तेव्हा चवळीचं सुकलेलं जो कोंब असतं, मूळ असतं, त्याच्यातून पुन्हा ही पानं वर येतात. खूप मोठी जर झाली तर तिका फळं देखील येतात. साधारण छोटी छोटी केळी असतात, आपण बघूया खरी दिसली तर दाखवू. आणि केळीचं ज्याप्रमाणे केळ फुल येतं त्याप्रमाणे एका फुल येतं, त्या फुलाची देखील भाजी केली जातं. जंगलात जेव्हा आदिवासी लोक जंगल फिरत असतात आणि अशा वेळी त्यांना भूक लागली तर ही रानकेळीची जी मोठं जो कोंब असता तो तोडलो जाता आणि माडाच्या झाडात ज्याप्रमाणे मधी गाभो भेटता वरती, त्याप्रमाणे हिच्या मधी जो गाभो भेटता तो आपण जसा कोवळा खोबरा वगैरे खातो तसं लागता, खूप छान लागता. तर तो खाण्यासाठी वगैरे आदिवासी लोक ह्याचा आधार घेतात. अंगात असणारा पाण्याचा कमी झालेला प्रमाण, समजा जंगलात तहान वगैरे लागली तर त्याची देखील पूर्तता थोडीफार प्रमाणात या गाभ्यातून होता. खूप सारा पाणी असतं, आपण जेव्हा पान देखील कापतं तेव्हा ह्या पानातून त्या पाणी पडताना आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, केळ किंवा रानकेळ काहीही असू दे, ह्या जेव्हा आपल्या पूर्वजांनी एक करून ठेवली चांगली प्रथा कालांतरानं बंद झाली, पण केळीच्या पाण्यावर जेव्हा आपण गरम जेवण वाढतो तेव्हा औषधी जे घटक असतात केळीच्या पानातले त्याच्या जेवणात उतरतात आणि जेवणाची चव तर वाढवतातच त्याचप्रमाणे कॅन्सरसारखे जे काही आजार आहेत हल्ली प्लॅस्टिकमुळे होतात ते टाळण्यासाठी आणि मुख्यतः औषधी जे घटक आहेत त्या केळीच्या पानातले ते आपल्या शरीरात जाण्यासाठी मदत होतात. ज्याप्रमाणे आपण केळा खातो त्याप्रमाणे केळ्याप्रमाणेच या केळीच्या पानात देखील विशिष्ट असे औषधी घटक असतात आणि ते केळीच्या पानावर जेवल्यामुळे आपल्या जेवणातून आपल्याला भेटतात. जर तुम्ही दक्षिण भारतात म्हणजे साधारण केरळसारख्या ठिकाणी वगैरे गेलात तर त्या ठिकाणी आपल्यासारखे वडापावच्या गाडीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी इडली सांबार वगैरे भेटतात तर ह्या प्रामुख्यानं केळीच्या पानावरच दिल्या जातात. तर तुम्ही आपल्या कोकणात जर देखील बघितलं तर प्रामुख्यानं नैवेद्य हो जे देवाचं काढलो जातं तो केळीच्या पानावर काढलो जातं. केळीच्या पानावर नैवेद्य काढणे किंवा जेवण वाढणे एक चांगली पद्धत आहे, पोषक देखील आणि कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक हानी पोचत नाही याच्यामुळे. कारण जेव्हा आपण ह्या केळीच्या पानावर वाढतो आणि वाढल्यानंतर पत्रावळीप्रमाणे जे आपण प्लॅस्टिकचा वापर करतो ते पत्रावळी सध्या प्लॅस्टिकचे थर्माकॉलचे असेच उघड्यावर फेकले जातात आणि ते कुजत नाही, त्यांचं विघटन लवकर होत नाही. पण आपण जर ही केळीची पानं वापरली तर उन्हाळ्याच्या दिवसात ही केळीची पानं गाय बैल यासारखे जे प्राणी आहेत ते देखील खाऊन संपवतात आणि पावसाळ्याच्या दिवशी हे जे असतात ते इतर चारू असल्यामुळे खात नाही पण ते कुजून वगैरे जातात आणि कोणतंही निसर्गाक हानी पोचत नाही. त्याचा खत तयार होता, चांगला कंपोस्ट खत तयार होता, त्यामुळे ही फायद्याची वस्तू आहे. आणि जर आपण ही प्रथा चालू केली तर केळीची पानं केळी काढणे त्याच्यानंतर केळीच्या पानांपासून देखील एक रोजगार निर्माण होऊ शकता, त्याची लागवड वाढू शकता. तर असे खूप फायदे जे आहेत ते ह्या केळीच्या पानापासून भेटतात. आपण ज्या ठिकाणी पानं कापताव त्या ठिकाणी बघू शकताव कातळी भागा सड्यावरील आणि खूप दिवस पाऊस नसल्यामुळे केळी सुकाक लागली होत. समोर बघू शकता एक केळफुल इलेला झाड आपल्याला दिसला. तर आपण रानकेळ जी आहे तिची पानं कापताव आणि ही बघू शकता तुम्ही माझ्यासमोर केळी पण लागली आहेत
साधारण चांगली मजबूत होत, अंगठ्या एवढ्या मापाची, जाडसर या केळफूल आणि ही मागे असलेली केळी जवळजवळ जून होतीली केळी आहेत। ही जेव्हा अशी झाडावर होऊन पिकतात तेव्हा त्याची बी देखील असता आणि ती बी जमिनीत पडता आणि पुढे त्याची झाडं तयार होतात। मुळापासून देखील फुटवे येऊन त्याची झाडं तयार होतात। 100 माणसाची होती एवढी तर पानं कापले, अजून बघूया काय भेटतं काय। अजून थोडीफार पानं हवी आहेत म्हणून आपण दुसरीकडे लाव, शक्यतो सड्यावरच्या ठिकाणी ही झाडं जास्त असतात कारण माकडांचा वगैरे त्रास नसता, नाही तर ह्याच्यातलो आतलो जो गाभो असता तो खाण्यासाठी तो गोड लागता। आदिवासी लोक देखील ही केळी जी आहे यासाठीच तोडतात कारण आतलो गोड गाभो खाण्यासाठी। पण अशा ठिकाणी इला ज्या ठिकाणी नाचण्याची लागवड केलेली आहे, पुढे समोर तिकडे भात लागवड केलेली आहे, मधी मधी वरी देखील आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भोपळ्याची वेल मोठ्या प्रमाणात दिसतात, जर मालकाने बघितल्याने तर म्हणते हे चोरू गेले आहेत, तरी देखील आपल्याकडे पानं असतली त्यामुळे काही फरक नाही पडत। चला तर मग या केळीची आपण पानं कापू जाणार आहोत। जे भोपळ्याचे वेल चालू झाले आहेत ते पूर्ण असे गोल फिरान खूप लांब ताकत गेले आहेत आणि ठिकठिकाणी तुम्ही बघू शकतास मोठमोठे असे वेलागुना जवळजवळ 50 भोपळे पुढेपर्यंत आहेत। जर कोणाही मालक गेले असते एवढ्यात तर आपण त्याच्याकडे एखादं विकत मागितलं असतो। कणसा नुकती झाली आहेत, अशा कणसांका डुकरासारखे जे वन्य प्राणी आहेत हे खाऊ घेतात, त्यामुळे यांची ह्या काळात राखण करूची लागतं। रानकेळीची बी पडान जी झाडं तयार होतात ती आपण बघू शकतो या ठिकाणी झाली आहेत, खूप सारी झाडं तयार होतात। जेव्हा ही रानकेळी पक्षी खातात तेव्हा ही बिळ्यो विविध ठिकाणी पडतात आणि त्या त्या ठिकाणी झाडं तयार होतात। रानकेळीच्या पानात पण हुंबले घर करू शकतात, या पहिल्यांदा मी बघतोय। खूप छोटे छोटे मुंगे असतात, साधारण डोंगळ्यापेक्षा छोटे आणि मुंगीपेक्षा मोठे हो। एका कोकणात आमच्या इकडे हुंबले असं म्हटलं जातं। हे चावले तुम्ही बघू शकतास, त्यांच्या पाठीमागे एक पिशवीसारखो गोल जो भाग आहे याच्यातून त्या ठिकाणी एक द्रव सोडतात आणि तो द्रव एवढं झोंबता की त्याचा त्रास होता, थोडा वेळ चुरचुरत राहता। पूर्वी झाडांवर असणारं जे कीटक ते खायचे आणि एक प्रकारे निसर्गाचं समतोल राखण्याचा प्रयत्न करायचे, त्यामुळे फवारणी कमी व्हायची, आंब्याची लागण वगैरे जी आहे ती चांगली व्हायची। तर आपण खूप सारी पानं घेऊन घराकी लाव, पानं ती कट करून एखादा ताट ज्याप्रमाणे असतात तेवढ्या साईजमध्ये साधारण जेवणापुरती अशी कट करून चांगली पुसून घ्यायची कारण धूळ वगैरे त्याच्यावर बसलेली असतं, तर पुसून घेण्याचा काम चालू आहे। इकडे कट करून देतात ही आपण आणलेली सगळी पानं, थोडी थोडी म्हणताना देखील पानं आपल्याला भरपूर भेटली आहेत। तर ही आता तयारी चालू आहे दुपारी या पानांवर जेव वाढूचा। तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेली ही औषधी अशी पारंपरिक पत्रावळ किंवा ताट म्हणता येत तर खूप सुंदर असं वाटतं। तर आजचो व्हिडिओ तुमका कसा वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद, टाटा, बाय बाय, उद्या भेटू या नवीन व्हिडिओत।